नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY BCOM मधील व्यवसाय व्यवस्थापन या वर्गामध्ये मी प्राध्यापक कैलास दातीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपण प्रकरण क्रमांक 2 व्यवसायात नियोजन व नियंत्रण प्रक्रिया समजावून घेणे हे पाहत आहोत. त्यामध्ये आपण नियोजन ही संकल्पना अभ्यासत आहोत की नियोजन म्हणजे भविष्यात कोणी कोणतं काम कोणी केव्हा कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील सर्व कार्य आगाऊ ठरविणं म्हणजे नियोजन होय. परंतु नियोजन करणं ही इतकी साधी सोपी गोष्ट आहे का? नाही. कारण नियोजन हे भविष्यकाळावर अवलंबून असतं. भविष्यकाळ हा अनिश्चित स्वरूपाचा असतो, त्यामुळे भविष्यकाळ बदलला तर त्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम हा आपल्या व्यवसायावर होऊ शकतो. म्हणून नियोजन करणं ही इतकी साधी सोपी सरळ गोष्ट नाही. मग नियोजन करताना त्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागते. एका विशिष्ट टप्प्यामध्ये जाऊन मग आपल्याला नियोजन करावं लागतं. ती टप्पे आज आपण अभ्यासणार आहोत की नियोजनामध्ये नियोजनाची सुरुवात करताना कशा पद्धतीने केली जाते. तर नियोजनामध्ये सर्वात पहिला टप्पा सांगितला जातो तो म्हणजे उद्दिष्ट निश्चित करायचं. आपल्याला सगळ्यात पहिलं नेमकं काय करायचं आहे हे माहीत असलं तरच आपण त्या संदर्भात नियोजन करू शकतो. त्याच पद्धतीने व्यवसायासाठी जर नियोजन करायचं असेल तर व्यवसायाची भविष्यातील उद्दिष्ट कोणती कोणती आहेत ती उद्दिष्ट सर्वात प्रथम ठरविणं आवश्यक आहे. मग नियोजनाच्या या पहिल्या टप्प्यामध्ये भविष्यात व्यवसायाची कोणती कोणती उद्दिष्ट असणार आहे ती उद्दिष्ट या ठिकाणी निश्चित केली जातात. त्यानंतर नियोजनाच्या प्रक्रियेत दुसरा टप्पा सांगितला जातो तो म्हणजे पूर्वानुमान करणे. आपण जी भविष्यकाळासाठी उद्दिष्ट निश्चित केलेली आहे त्या संदर्भात त्या उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला त्या उद्दिष्टासंदर्भातले सर्व पूर्वानुमान करावे लागतात. ते उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणते कोणते पर्याय उपलब्ध होणार आहेत, ते उद्दिष्ट कशा प्रकारे गाठता येतील, ते उद्दिष्टासाठी कोणत्या कोणत्या समस्या येणार आहेत, या सर्व समस्या अडचणी मार्ग यांचं एक पूर्वानुमान त्या ठिकाणी करावं लागतं. पूर्वानुमान म्हणजे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की भूतकाळातील माहिती व आकडेवारी, वर्तमानकाळातील माहिती व आकडेवारी याच्या आधारे भविष्याचा अंदाज घेणं म्हणजे पूर्वानुमान होय. नियोजनाच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्दिष्ट निश्चिती संदर्भातले सर्व पूर्वानुमान या ठिकाणी केले जाते. त्यानंतर नियोजनाच्या प्रक्रियेत तिसऱ्या पायरीचा समावेश आहे ती म्हणजे माहिती व आकडेवारी गोळा करणे. आपण एकदा उद्दिष्ट निश्चित केलं की ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला मार्ग निश्चित करावे लागतात. ते मार्ग शोधण्यापूर्वी ते उद्दिष्ट प्राप्त कसं होईल या संदर्भातली सर्व माहिती व आकडेवारी त्या ठिकाणी गोळा करावी लागते. ही माहिती व आकडेवारी गोळा केल्यानंतर नियोजनाच्या पुढच्या पायरीमध्ये या सर्व माहिती व आकडेवारीचे वर्गीकरण करावे लागते. कारण जी माहिती व आकडेवारी आपण गोळा केलेली आहे ती कच्च्या स्वरूपाची असते, ती आपल्या फायद्याची नसते. त्या माहितीपासून त्याचं विश्लेषण करून त्यापासून योग्य तो रिझल्ट मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्या माहिती व आकडेवारीचे योग्य प्रकारे वर्गीकरण व विश्लेषण त्या ठिकाणी करावं लागतं. त्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते. त्याचबरोबरीने गणितीय वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत, मीन, मोड, मोडियन, मेडियन, स्टँडर्ड डिव्हिएशन, अशा प्रकारच्या पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी सर्व माहिती व आकडेवारीचे योग्य प्रकारे विश्लेषण केले जाते. या माहिती व आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर आपण जे उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे हे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी कोणते कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात हे पर्याय या ठिकाणी नियोजनाच्या या पायरीमध्ये शोधले जातात की त्याच्या त्याला आपण विविध पर्यायांचा विचार करणं असं म्हटलं जातो. आपण उदाहरणादाखल एक असं उदाहरण घेऊ की आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला एक कॉटन मिल त्या ठिकाणी टाकायची आहे, कापड तयार करण्याचा एक कारखाना टाकायचा आहे. हा कापड तयार करण्याचा कारखाना आपल्याला जर नगरमध्ये टाकायचा असेल तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये टाकायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. आपण तो कारखाना रामपूर तालुक्यात टाकू शकतो, कोपरगाव तालुक्यात टाकू शकतो, नेवासा तालुक्यात टाकू शकतो. अनेक वेगवेगळे पर्याय आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात. अशाच प्रकारे व्यवसायाचं जे उद्दिष्ट आहे ते निश्चित करताना जे वेगवेगळे पर्याय ते उद्दिष्ट गाठण्यासाठी असू शकतात ते सर्व पर्याय, सर्व संभाव्य पर्याय नियोजनाच्या या प्रक्रियेमध्ये शोधले जातात. त्यानंतर नियोजनाच्या पुढील प्रक्रियेमध्ये या सर्व पर्यायांचं मूल्यमापन त्या ठिकाणी केलं जातं. कारण उद्दिष्ट आपलं एकच आहे परंतु ते मिळवण्यासाठी मार्ग मात्र वेगवेगळे आहे. मग ते उद्दिष्ट मिळवण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग आहेत ते सर्व मार्गांची एकदाच आपण निवड करू शकत नाही किंवा सर्व मार्गांची एकत्रितरित्या निवड करू शकत नाही. त्यापैकी आपल्याला फक्त एकच मार्ग निवडावा लागतो. मग तो मार्ग कोणता असावा? कारण काय की आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यवसाय संस्था ही आपल्याला
प्रॉफिट मिळवण्यासाठी आपण स्थापन केली असते. मग कोणता मार्ग आपल्याला भविष्यामध्ये आणि वर्तमान काळामध्ये जास्त लाभ मिळवून देईल या सर्व पर्यायांचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. काही पर्याय असे असतात की जे वर्तमान काळात लाभ मिळवून देतात परंतु भविष्य काळात मात्र त्यापासून तोटा होण्याची शक्यता असते. तर याउलट काही पर्याय हे वर्तमान काळात जरी लॉसमध्ये असतील तोटा देत असतील तरी भविष्यात मात्र ते जास्त लाभ मिळवून देण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. म्हणून अशा प्रकारच्या सर्व पर्यायांचं मूल्यमापन करून त्यापैकी योग्य पर्यायाची आपल्याला निवड करावी लागते. आणि ही निवड करण्यापूर्वी आपले सर्व पर्याय आपल्या विविध कसोट्यांचा आधार घेऊन त्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी करावं लागतं. एकदा की सर्व पर्यायाचं मूल्यमापन केलं, नियोजनाच्या या पुढील स्टेजमध्ये पायरीमध्ये आपल्याला त्यापैकी योग्य पर्यायाची त्या ठिकाणी निवड करावी लागते. पण मी आपण जसं चर्चा केली की ही निवड करण्यापूर्वी आपण त्या सर्व पर्यायांचं मूल्यमापन केलेलं असतं. आपण जे उदाहरण घेतलं होतं की आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये कापड कारखाना टाकायचा आहे, परंतु तो कोणत्या भागामध्ये टाकायचा आहे, नगरच्या उत्तर भागात टाकायचा, दक्षिण भागात टाकायचा की कोणत्या तालुक्यामध्ये टाकायचा, मग हे ठरवताना ज्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये भूमी उपलब्ध होईल, कमीत कमी किमतीमध्ये मजूर उपलब्ध होतील, कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त कच्चा माल उपलब्ध होईल, या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला तो कारखाना टाकावा लागतो. म्हणजे या ठिकाणी आपण आपल्याला कोणता पर्याय जास्त लाभ मिळवून देईल याचा विचार केला आणि त्यानंतरच आपण प्रत्यक्षात काय केली, एका पर्यायाची निवड केली. त्याच पद्धतीने व्यवसायात देखील या सर्व पर्यायांचा विचार करून मूल्यमापन करून त्यापैकी योग्य पर्यायाची निवड या ठिकाणी नियोजनाच्या या पायरीमध्ये केली जाते. त्यानंतर नियोजनाची पुढची स्टेज असते ती म्हणजे दुय्यम किंवा सहाय्यक योजना तयार करते. आता एकदा पर्याय निवडल्यानंतर दुय्यम किंवा सहाय्यक योजना कशासाठी तयार करावी लागते, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की नियोजन हे भविष्यकाळातील घटनांवर गृहित धरून केलं जातं, की भविष्यकाळात ज्या घटना होणार आहेत त्या गृहित धरून आपण नियोजन करत असतो. परंतु भविष्यकाळ हा तर अनिश्चित स्वरूपाचा आहे. जर भविष्यकाळ बदलला तर आपण केलेलं नियोजन, आपण केलेलं उद्दिष्ट हे फेल होण्याची शक्यता असते, आपण केलेलं नियोजन हे फेल होण्याची शक्यता असते. म्हणून त्यासाठीच जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली तर आपल्या उद्दिष्टाला हानी पोहोचू नये म्हणून आपण दुय्यम स्वरूपाची योजना त्यासाठी तयार करून ठेवत असतो, की जेणेकरून जर गृहित परिस्थिती बदलली आणि आपण जे पर्यायाचं मूल्यमापन करून जो पर्याय निवडला होता तो काही कारणास्तव तो पर्याय आपल्याला निवडता आला नाही तर आपण लगेच दुसरा पर्याय त्या ठिकाणी निवडू शकतो. म्हणजे आपल्याला, आपण जसं उदाहरण घेतलं की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कापड कारखाना टाकायचा होता, आपण त्यासाठी श्रामपूर तालुक्याची निवड केली, परंतु काही कारणास्तव आपण श्रामपूर तालुक्यामध्ये कापडाचा कारखाना टाकू शकलो नाही, मग अशा वेळेस आपण इतरही पर्यायांचा जसं की नेवासा, संगमनेर याचाही विचार त्या ठिकाणी करून ठेवायला हरकत नाही, की जेणेकरून जर आपली पहिली योजना फेल झाली, पहिल्या योजनेमध्ये आपल्याला यश आलं नाही, तर आपली दुय्यम योजनेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश येईल. त्यानंतर पुढील नियोजनाच्या पायरीमध्ये पुढील प्रक्रिया सांगितली जाते, ती म्हणजे क्रियांचा क्रम व वेळापत्रक ठरविणं. एकदा आपण योग्य एका पर्यायाची निवड केली की या ठिकाणी आपला सैद्धांतिक भाग संपतो व प्रत्यक्षात कार्याला त्या ठिकाणी सुरुवात होत असते. मग आपलं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला जी कार्य करावायचे आहे, उदाहरणार्थ आपल्याला नवीन व्यवसाय स्थापन करायचा असेल तर आपण भूमी आपल्याला खरेदी करावी लागेल, त्या ठिकाणी फॅक्टरी शेड आपल्याला उभारावं लागेल, मजुरांची व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागेल, मशिनरी त्या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉलेशन करावं लागेल. हे ज्या क्रिया आहेत या क्रमबद्ध करून त्या क्रियाचा क्रम व त्याचं वेळापत्रक त्या ठिकाणी नियोजनाच्या या पायरीमध्ये ठरवलं जातं, की जेणेकरून आपण जे उद्दिष्ट ठरविलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी जे आपला मार्ग स्वीकारलेला आहे, जो पर्याय स्वीकारलेला आहे, त्या पर्यायाची अंमलबजावणी आपल्याला लवकरात लवकर करता येईल. त्यासाठी जी कार्य व्यवसायासाठी करावी लागतात त्या सर्व क्रियांचा क्रम व वेळापत्रक तयार केलं जातं, जेणेकरून ती सर्व कामे, सर्व क्रिया ह्या वेळेतच त्या ठिकाणी पूर्ण होतील. व नियोजनाच्या सर्वात शेवटच्या पायरीमध्ये पाठपुरावा करणे ही स्टेज सांगितली जाते, की आपण ज्या क्रियांचा क्रम व वेळापत्रक ठरविलेलं आहे ते कार्य त्याच क्रमाने किंवा त्याच वेळापत्रकाप्रमाणे होत आहे किंवा नाही हे पाहणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे, आणि ते या सर्वात शेवटच्या पायरीमध्ये पाठपुरावा करणे या पायरीमध्ये त्या ठिकाणी पाहिलं जातं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रकरण क्रमांक 2 मधील व्यवसाय नियोजन व नियंत्रण प्रक्रिया समजून घेणे याच्यामध्ये नियोजन ही संकल्पना आज पूर्णपणे अभ्यासलेली आहे. या पुढील लेक्चरला आपण नियंत्रण ही संकल्पना या ठिकाणी अभ्यासणार आहोत. थँक्यू.